जवळपास 2000 मध्ये 2100 ते 2300 घोडे इथं दाखल झालेले आहेत आणि रात्रीभरामध्ये अजून 500 ते 600 घोडे दाखल होण्याची शक्यता आहे. 3000 वर पण कदाचित इथं घोडे दाखल होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी विक्रमी बाजार भरतो आहे. खरं म्हणजे आता आम्हाला घोडे बांधायला इथं जागा नाही आहे. इतके घोडे आता येत आहेत, संपूर्ण देशातनं घोडे विक्रीसाठी येत आहेत. यावर्षी आपण बघितलं तर कोइंबतूरचे पण जवळपास 200 व्यापारी सारंगखेड्याच्या या घोडे बाजारामध्ये तामिळनाडूवरनं घोडे खरेदी करण्यासाठी आलेले आहे. जाती कुठले आहेत नेमक्या? खास करून सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये, अश्वमेळ्यामध्ये ज्या आपल्या भारतीय प्रजाती ज्या आहेत घोड्यांच्या, त्याच्यामध्ये मारवाडी प्रजाती असेल, त्याच्यामध्ये काठेवाडी आहे, त्याच्यामध्ये सिंधी आहे, त्याच्यामध्ये जो पांढरा शुभ्र नुकरा असतो तो सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये आपण पोनी पण खूप आलेले आहेत इथं सारंगखेड्याला. या बाजारामध्ये जवळपास आपल्याला 50,000 तर 5 ते 10 करोड पर्यंतचा घोडा इथं बघायला मिळेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.